एके दिवशी मला पत्रातून कवी हरिशंकर रामाणींची कविता माझ्या उंजळीत आली. बहार नेल्या सावल्यान अवसा आली मोहरा, फार सुंदर शब्द आहे तिथे. अवसा आली मोहरा. हा, बहार नेल्या सावल्या अवसा आली मोहरा, अवसा आली मोहरा, बहार नेल्या सावल्या अवसाली मोहरा, जीवन रे जहरास्या तिनी रात कैफच आगळा, तिनी रात कैफच आगळा, बहर लीला सावल्या अवसाली मोहरा, पाऊले रक्ताळलेली उमालुनी आली फुले, वाळवंटी वाहताना, वाळवंटी वाहताना गंध इथपर्यंत चाल पटकन लागली. आणि पुढे मला काही सुचेना ते शब्दांना योग्य न्याय देण्यासाठी काय करावं. जनरली कुठची चाल झाल्यानंतर माझ्या आईला मी फोन करून ऐकवते आणि ती मला अगदी तिचं स्पष्ट मत सांगते. आमच्याकडे जितके कौतुक करणारे तितके स्पष्ट वक्तेही सगळे आहेत. तर तिने मला सांगितलं की ही इथपर्यंत छान झाली आहे चाल. म्हणजे अगं मला पुढच्या शब्दांना चालणे आला अंत नाही, चालणे मृत्यूतही, रव रवी ही रोम रोमी कृष्ण भेटे सावळा, इतके दमदार शब्द आहेत की त्याला तशीच चाल लागली पाहिजे. म्हणजे आता नाही ना सुचत आहे, जरा थांब. आम्ही राहतो शिवाजी पार्कला. मी थांबले थोडा वेळ आणि अचानक खालनं एक प्रेतयात्रा चालली होती. हो, ताकिटत्ता कधी ताकिटत्ता ताई ताकिटत्ता कधी उमता, काय तो नाद माझ्या कानात बसला, घुमायला लागला. चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही, चालण्याला अंत नाही, चालणे मृत्यूतही, रवरवी ही रोम रोमी, रवरवी ही रोम रोमी, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा, कृष्ण भेटे सावळा, बहार नेल्या सावल्या अवसाली मोहरा, अवसाली मोहरा. आणि गंमत म्हणजे याच्या दुसऱ्याच दिवशी मला सकाळी 6 वाजता अचानक ग्रेसांचा फोन आला. मी आपली अर्धवट झोपेत फोन उचलला. मी बोलतोय ग्रेस. म्हटलं बोला. पाडव्याच्या निमित्ताने आज गोडधोड काय देणार मला फोनवर. मी म्हटलं अचानक खडबडून जागे झाले. मी ग्रेसांचा फोन म्हटल्यानंतर मी म्हटलं एक कविता ऐकवते. ही मी कविता ऐकवली त्यांना संपूर्ण फोनवरती. फोनवरतीच ऐकवली झोपेत, अर्धवट झोपेत ना, कागद समोरच पडले होते त्यामुळे. आणि चालही डोक्यात होती. ही चाल ऐकवली म्हणाले अहो काय कविता आहे हो, आणि त्याला काय सुंदर स्वरांचा कोंदण लाभलेला आहे. ही कविता मला हे असे शब्द का नाही सुचले, मला का नाही सुचले, मला खूप माझा स्वतःचा आता राग येतोय. मला या कवीचं नाव सांगू नका. अगदी शंकर रामाणी कवी असले तरीही एका मोठ्या कवीनं ही दुसऱ्या मोठ्या कवीला दिलेली दाद. खरं कवीचं नाव सांगितलं नव्हतं, परंतु त्यांची शैली तो. आणि मला पहाटे पहाटे तू मला निर्झरी पैंजणांचा आनंद दिलास. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यात सगळं भरून पावलं.